नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मेथीचे भाव बघूया. कोल्हापूर आवक होती 20 क्विंटल, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल. औरंगाबाद आवक होते 8100 न कमीत कमी 200, जास्तीत जास्त 300 रुपये. केडचाकण आवक होती 15650 न कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति शेकडा. श्रीरामपूर आवक होती 3450 न कमीत कमी 2, जास्तीत जास्त 4 रुपये प्रति नग. राहता आवक होती 750 न कमीत कमी 3, जास्तीत जास्त 7 रुपये प्रति नग. कळमेश्वर आवक होती 22 क्विंटल, कमीत कमी 640, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर आवक होती 4034 न कमीत कमी 300, जास्तीत जास्त 500 रुपये प्रति शेकडा. अमरावती आवक होती 20 क्विंटल, कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1400 रुपये. जळगाव आवक होती 11 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडी आवक होती 31590 न कमीत कमी 3, जास्तीत जास्त 6 रुपये प्रति नग. पुणे खडकी आवक होती 1050 न कमीत कमी 7, जास्तीत जास्त 8 रुपये. मुंबई आवक होती 175 क्विंटल, कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1400 रुपये प्रति क्विंटल. चांदवड आवक होती 250 न कमीत कमी 4, जास्तीत जास्त 8 रुपये. तर भुसावळची आवक होती 18 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल. कामठीची आवक होती 6 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1600 रुपये प्रति क्विंटल. रामटेक आवक होती 10 क्विंटल, कमीत कमी 400, जास्तीत जास्त 600 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, होते मेथीचे भाव, त्यानंतर आपण आता कोथिंबीरचे भाव. कोल्हापूर आवक होती 52 क्विंटल, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल. औरंगाबाद आवक होती 11400 न कमीत कमी 160, जास्तीत जास्त 240 रुपये. औरंगाबाद हा 2 नंबर माल असतो, हे दर बहुतेक कॅरेटचे असू शकतात. खेडचाकण आवक होती 18950 न कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति शेकडा. मंगळवेढा आवक होती 1980 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 9 रुपये प्रति नग. राहता आवक होती 500 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग. कळमेश्वर आवक होती 22 क्विंटल, कमीत कमी 1175, जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल. तर रामटेकची आवक होती 5 क्विंटल, कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर आवक होती 9058 नग, कमीत कमी 300, जास्तीत जास्त 600 रुपये प्रति शेकडा. अमरावती आवक होती 70 क्विंटल, कमीत कमी 600, जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति क्विंटल. जळगावची आवक होती 10 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल. तर पुणे गुलटेकडीची आवक होती 106933 न कमीत कमी 4, जास्तीत जास्त 8 रुपये प्रति नग. पुणे खडकी आवक होती 10000 नग, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 8 रुपये प्रति नग. पुणे पिंपरी आवक होती 3000 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 9 रुपये प्रति नग. नागपूर आवक दाखवत आहे 100 क्विंटल, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति क्विंटल. तर मुंबईची आवक होती 382 क्विंटल, कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1600 रुपये प्रति क्विंटल. चांदवडची आवक होती 503 नग, कमीत कमी 4, जास्तीत जास्त 8 रुपये प्रति नग. भुसावळची आवक होती 12 क्विंटल, सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल. कामठीची आवक होती 14 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1600 रुपये प्रति क्विंटल. आणि काल सायंकाळी जो नारायणगावची आवक होती 131900 न कमीत कमी 51, जास्तीत जास्त 1901 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, बाजार समित्यांनी अपडेट केले भाव आपण जसे तसे पाहिले आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दर हे व्यापाऱ्यांकडून साधारण 150 रुपये प्रति कॅरेटच्या प्रमाणे खरेदी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण सांगितले दर हे चांगल्या मालाचे दर आहेत. शेतीमालाचे बाजारभाव विविध घटकावर अवलंबून असतात, त्याप्रमाणे आपले बाजारभाव, आपल्या मालाचे प्रत कसे आहे, आपले व्यापारी कोण आहेत, आपला माल कुठल्या मार्केटला पाठवला जाणार आहे, भौगोलिक परिस्थिती किंवा स्थानिक परिस्थितीनुसार बाजारभाव कमी जास्त सुद्धा असू शकतात. काही आपदात्मक परिस्थितीमध्ये बाजारभाव याच्यापेक्षा सुद्धा जास्त बघायला मिळत आहेत. तर आपल्या मालाची विक्री करायची असेल तर आपल्या आसपास होणाऱ्या व्यवहारावर तुम्ही लक्ष ठेवून आपल्या कोथिंबीरीची विक्री करू शकता. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.